आमदार बच्चू कडू यांनी आज मंत्रालयाच्या कृषी विभागात ठिय्या आंदोलन केलं. विदर्भातील शेतकऱ्यांना 256 कोटींचं ठिबक सिंचनाचं अनुदान अद्याप मिळालेलं नाहीये. याला कृषी विभागात जबाबदार असल्याचा आरोप बच्चू कडूंनी केला. शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही बच्चू कडूंनी दिला. अधिकाऱ्यांच्या काही बदमाशकीमुळं आणि शासनाच्या नाकर्तेपणामुळं फक्त टेक्निकल मुद्दा, तुम्ही म्हणता इंच इंच पिकवा आणि इंच इंच पाणी वाचवा, थेंब थेंब पाणी वाचवा आणि ते मुरवा आणि त्याच्यातून पिकवा असं म्हणत असतोय. आणि मग एका इकडे इतक्या सगळ्या शेतकऱ्यांना ठिंबक तुषार लावलं हे पण अल्पभूधारक, मग त्याला अनुदान आपण का देत नाही? ज्याला इथं शिवारची आपण घोषणा करायची आणि ठिंबक तुषार लावणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र अनुदान द्यायचं नाही. ही अतिशय वाईट परिस्थिती आमच्या शेतकऱ्यावर आलेली आहे. खुद पुणकर साहेबाच्या जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा अजूनपर्यंत अनुदानापासून वंचित आहेत.